आणि आता पनवेल मधील बातमी। पनवेल रेल्वे स्थानकातील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले। पनवेल स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडी पकडताना एका दिव्यांग व्यक्तीचा जीव जाता जाता वाचलाय। रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीला प्रसंगावधान दाखवत त्यांच्या रेल्वेच्या खाली येण्यापासून त्याला वाचवलंय। तर शुक्रवारी संध्याकाळी रोह्याकडे जाणारी मेमू ट्रेन पकडताना हा अपघात झाल्याचं कळतंय। आणि आता कोल्हापुरामधून एक मोठी बातमी समोर आली आहे। कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात एक्सपायरी गेलेल्या सलाईन वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि ही सलाईन एका रुग्णाला देखील देण्यात आली। दरम्यान पेठ वडगाव येथील महादेव खंदारे यांच्यावर उपचार करताना रुग्णालयानं ही मोठी अक्षम्य चूक केली आहे। ही बाब लक्षात येताच रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे या सर्व प्रकारांची तक्रार देखील केली आहे। ब्रदरने काय केलेलं आहे, 2020 साली जे एक्सपायर झालेलं इंजेक्शन आहे ते वापरलेलं आहे, त्यामुळं माझ्या वडिलांची प्रकृती थोडी खालावलेली आहे, त्यामुळं मला शंका वाटते। म्हणून मी ही खात्री केली की 2020 आहे का, खात्री केल्यानंतर त्यांना विचारलं तर ते उडवाडूची उत्तर द्यायला लागले। त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांकडे गेलो ते पण उडवाडूची उत्तर द्यायला लागले। त्यांना मी व्यवस्थित विचारत होतो की ह्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात का, तर ते पुजारी म्हणून ते होते ते डायरेक्टली मला म्हणाले मेले तर नाहीत ना, अशी उत्तर दिल्यामुळे माझं मन पूर्ण खचून गेलं। शहापूर तालुक्यातील आवरे गावात राहणाऱ्या रमाबाई घरत यांच्या कुडाच्या घराला शुक्रवारी रात्री आग लागली आणि या आगीत घरातील साहित्यासह एका पेटीत रमाबाई यांनी ठेवलेले पैसे सुद्धा जळून खाक झालेत। रमाबाई आपल्या झोपडीत एकट्याच राहत होत्या। त्यांच्या पतीचं 4 महिन्यांपूर्वीच निधन झालंय आणि लोकांकडे मोलमजुरी करून त्यांनी आपल्या सध्या उपजीविका त्या भागवत होत्या आणि याच मोलमजुरीतून मिळालेले पैसे त्या तांदळाच्या कोठारीत ठेवत होत्या। पण ही आग लागल्यानंतर त्यांनी जमा केलेले हे सर्व पैसे जळून खाक झालेत आणि या आगीमुळे घर देखील गेलंय आणि पैसे जळाल्यानं आता पुढे कसं जगायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकलाय।